समाजामध्ये ज्या गोष्टी चुकीच्या चाललेल्या असतील तर त्या गोष्टींच्या संदर्भामध्ये सुज्ञ आणि जिवंत नागरिकांनी आवाज उठवला पाहिजे. जी लोक हुशार आहेत, सुशिक्षित आहेत, शिकलेली आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये जिवंतपणाचे काही गुण आहेत, त्या लोकांनी या संदर्भात बोललं पाहिजे. जे खरं तर मशाल वृत्तपत्राची कॅच लाईनच होती, बेधळक बोला, बिनधास्त बोला, पण प्रामाणिकपणे. तुम्हाला ज्या गोष्टी खटकतात त्या गोष्टीवर तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही लिहिलं पाहिजे. मात्र सध्या लोक समोरून आपण ट्रोल होऊ, आपल्यावर टीका होईल म्हणून लोक घाबरतात आणि जे चाललंय ते चालू दे असं म्हणून शांत बसतात. खरं तर हे जे टीकाकार असतात, हे जे ट्रोलर असतात, हे मंदभक्त असतात, हे कुणाची तरी वकिली करण्यासाठी, कुणाचं तरी देणं लागतं म्हणून किंवा कोणाकडून काय मिळेल म्हणून ते दुसऱ्यांवर आरोप करत असतात. ते भूमिका समजून घेत नाही आहेत आणि आपण जे काही मांडतोय त्याच्यावर ते टीका करायला सुरुवात करतात. ह्या लोकांना घाबरून तुम्ही जर बोलणं बंद केलं तर मात्र यांचा अतिरेक वाढतो. जे बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की चिखलामध्ये दगड मारला की ती घाण आपल्या अंगावर उडते, मात्र त्या चिखलामध्ये उतरून जर ती घाण साफ केली नाही तर ती घाण अनेकांच्या अंगावर अनेकदा उडत राहते आणि तो चिखल जो आहे तो पूर्ण रस्ता किंवा पूर्ण समाज तो खराब करतो आणि म्हणून तो चिखल साफ करावाच लागतो. म्हणून या टीकाकारांना घाबरू नये, ट्रोलर लोकांना जशास तसं उत्तर द्यावं. म्हणजे त्यांना तात्काळ आपण जर निर्भीडपणे न घाबरता जर उत्तर दिलं तर ही लोक तात्काळ मागे वसरतात. म्हणजे या टीकाकारांना, या ट्रोल करणाऱ्यांना योग्य वेळी जर धडा शिकवला तर ते पुन्हा तुमच्या नादाला लागत नाही आहेत. म्हणजे ज्याने कोणी सोशल मीडियावर आपल्यावर टीका केली आहे त्या लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल केले पाहिजेत. म्हणजे त्यांनी आपली बदनामी केली की त्यांनी चुकीचं ट्रोल केलंय, त्यांनी चुकीची कॉमेंट्स केलेले आहे, या संदर्भात जर पोलीस ठाण्यामध्ये कंप्लेंट केली तर हे तात्काळ ताल्यावर येतात. म्हणजे तुम्ही आधी बघा, सोशल मीडियावर हे रावणाच्या वाता मारतात, अनेक व्हिडिओ व्हायरल करतात, अनेक टीकात्मक काही गोष्टी करतात आणि जेव्हा पोलिसांची नोटीस जाते किंवा पोलीस घरी जातात त्यावेळेस मात्र हातापाया पडून ते माफी मागतात. म्हणजे पहिल्यांदा रावणाच्या बाता मारणारे व्हिडिओ समोर येतात आणि त्याच्यानंतर तीच लोक माफी मागतानाही दिसतात. या लोकांना न सोडता त्यांच्यावर रिसर्च गुन्हे दाखल केले पाहिजेत, त्यांना कोर्टामध्ये फेऱ्या मारायला लावले पाहिजेत. कारण त्यांनी जे काही लिहिलेलं असतं ते पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जातं, ते सोशल मीडियावरच असतं, त्याच्यामुळे तो पुरावा होतो आणि यांना 100% शिक्षा होते. 5-6 वर्ष हे सहज फेऱ्या मारतात कोर्टामध्ये आणि पुन्हा कधी कोणाला ट्रोल करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. आमच्यावर जेव्हा कोणी ट्रोल करतं, कोणी टीका करतं, तेव्हा आम्ही त्याचे सगळे स्क्रीनशॉट त्याच वेळेस काढून ठेवतो. म्हणजे आमच्यावरती एक यंत्रणा आहे की आमच्यावर केलेली टीका ज्यांनी कोणी केलेली आहे त्याचा पहिला स्क्रीनशॉट काढला जातो. त्यांनी जरी बोगस त्याचा जरी अकाउंट असेल किंवा चुकीच्या अकाउंटवर त्यांनी जरी केली असेल कमेंट्स तरी त्याला आम्ही शोधतो. कारण हल्ली सोशल मीडियामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये कोणी कुठूनही कमेंट्स करा ती कोणी केले, किती वाजता केले, कशी केले हे सगळं कळतं, त्याच्यामुळे लपून काही राहत नाही. 48 तासाच्या आत तो माणूस आम्ही शोधून काढतो, त्याची सगळी हिस्ट्री बाहेर काढतो. म्हणजे खरं तर आमच्यावर जी लोक टीका करतील की जे स्वच्छ असतील, प्रामाणिक असतील, त्यांचे कोणते गैरधंदे नसतील, कारण अशी लोकं जर आमच्या हातामध्ये सापडली तर त्यांना आम्ही सोडत नाही. त्यामुळे सहसा कोणी ट्रोल करायची डेअरिंग करत नाही, कोणी टीका करायची डेअरिंग करत नाही. तुम्ही हा प्रयोग करून बघा. म्हणजे जर तुमच्यावर ज्यांनी टीका केली असेल त्याचा संदर्भात त्याचा शोध घ्या. त्याचे जे विरोधक असतात ते सगळी त्याची अंडी पिल्ली आपल्याला आणून देतात, ती माहिती देतात, आपण फक्त ती प्रकाशित करायची, आपण काहीच नाही करायचं. त्यांनी आपल्यावर टीका केली आपण त्याच्यावर टीका करायची, त्यांची तोंडं आपोआप बंद होतात. मात्र ते जर बोलत राहिले, ते लिहित राहिले, ते टीका करत राहिले आणि आपण जर शांत बसलो तर त्याचा ते गैरफायदा घेतात आणि म्हणून त्यांना जशास तसं उत्तर देणं गरजेचं आहे. खरं तर जी स्वच्छ आहेत, ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही चुकीच्या गोष्टी केलेल्या नाहीत, अशी लोक आपल्यावर जेव्हा टीका करतील, आपल्याला ट्रोल करतील आणि खऱ्या गोष्टी सांगतील तेव्हा आपण माघार घ्यायची असते, तेव्हा आपण शांत बसायचं असतं. पण जाणून बुजून कोणीतरी टीका करत असेल, जाणून बुजून कोणीतरी ट्रोल करत असेल तर मात्र
त्याला उत्तर देणं गरजेचं आहे. ते ट्रोल केल्यानंतर आपण न बोलणं, म्हणजे ट्रोल करतील म्हणून आपण गप्प बसणं, हे खरं तर चुकीचं आहे. आपण जे खरं आहे ते मांडलं पाहिजे, ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि खऱ्यांचा पर्दापाश केला पाहिजे, तर आपण जिवंत आहोत. नाहीतर आपल्यामध्ये आणि मुद्द्यांमध्ये काही फरक नाही आहे. मला अनेक लोक म्हणतायत की हे जे काही चाललेलं आहे, तुम्ही जे बोलता ते लिहिताय, एवढं निर्भीडपणे सांगताय, तुमच्यावर हल्ला होऊ शकतो, तुमच्यावर लोक ही बदनामीच्या केसेस टाकू शकतात, बऱ्याच गोष्टी करू शकतात. मी त्या सगळ्या गोष्टींना सामोरं जायची माझी तयारी आहे. त्याला कारण असं, आपण जे काही बोलतोय, जे काही मांडतोय, ते सत्यावर आधारित आहे, त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, म्हणून आपलं बोललं पाहिजे, आपण लिहिलं पाहिजे. पण आपल्याला माहीत असून जर आपण गप्प बसणार असू, तर जिवंतपणाचं आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लक्षण नाही असं समजूया. आणि म्हणून आजपासून जे काही चुकीचं आहे ते आपण बोलायला सुरुवात करूया, कुणालाही न घाबरता निर्भीडपणे आपण बोलू. कारण आपण जर गप्प बसलो, म्हणजे ज्यावेळेस समाजातली चांगली माणसं गप्प बसतात, त्यावेळेस वाईट लोक त्याचा फायदा घेतात. त्यांना माहीत असतं ही लोक आपल्यासारखे उद्योग करणार नाहीत, ते आपल्यासारखी डेअरिंग करू शकत नाहीत, आपण जे करतो ते ही लोक करू शकत नाहीत, आणि म्हणून ते अनेक चुकीच्या गोष्टी करतात, अनेक चुकीचे धंदे करतात, आणि त्याचा फायदा ते अगदी अलगद उचलतात आणि आपल्याला मूर्ख बनवतात. आपल्याला ते मूर्ख समजतात. आपण जर मूर्ख नसू, आपण सुज्ञ असू, आपण जिवंत असू, तर आपण लिहिलं पाहिजे, आपण बोललं पाहिजे.